तेजस्विनी बिग टीव्ही मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया ताज्या घडामोडी. अकुज उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय अण्णासाहेब उपाध्ये सर यांच्या 73व्या वाढदिवसानिमित्त त्यांचा हा थोडासा परिचय. कुपवाड सारख्या ग्रामीण भागामध्ये अण्णासाहेब उपाध्ये यांचा जन्म 15 फेब्रुवारी 1948 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचं नाव कल्लाप्पा उपाध्ये. त्यांचा उदरनिर्वाहाचा व्यवसाय पंडित हा होता, त्यामुळे त्यांना गावात पंडित म्हणूनच ओळखले जाते. त्यांना 3 भावंडे. घरच्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी त्यांचं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा कुपवाड या ठिकाणी पूर्ण केलं आणि आपलं माध्यमिक शिक्षण कुपवाड हायस्कूल कुपवाड आणि आरवाडे हायस्कूल सांगली या ठिकाणी पूर्ण केलं. लहानपणापासूनच त्यांची जिज्ञासू वृत्ती आणि गरिबीची जाण असल्यामुळे त्यांनी अत्यंत चिकाटीनं जुनी 11वी परीक्षा उत्तीर्ण केली. सुदैवाने त्यांना शासकीय कचेरीमध्ये नोकरीही मिळाली आणि त्यापासूनच त्यांच्या मनामध्ये समाजसेवेची भावना निर्माण झाली. त्यांनी समाजसेवेसाठी नोकरीचा त्याग केला आणि कुपवाड येथे सन 1971 साली लालबहादूर बालक मंदिरच्या रूपानं पहिली बालवाडी सुरू केली. लहान मुलांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी यासाठी त्यांनी कोणाच्याही आर्थिक मदतीची अपेक्षा न करता बालवाडी सुरू करून शिक्षणाचा पाया रोवलाय. उपाधी सरांनी गावात सुशिक्षित बेकार मंडळ स्थापन केलं, तसेच महिला उद्योजक मंडळही. यासाठी त्यांनी अनेक उपक्रम सुरू केले. शासनाने सरकारी खात्यामध्ये तसेच शाळा कार्यालयामध्ये मराठी आणि इंग्रजी टंकलेखन हे सक्तीचं केलं. ही बाब लक्षात घेऊन उपाधी सरांनी सन 1977 साली अकुज टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट या संस्थेची स्थापना केली. तेथे इंग्रजी मराठी हिंदी या टंकलेखनाची सोय केली. टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण होऊन अनेक तरुण तरुणी यांना शासकीय कार्यालयामध्ये आज नोकऱ्याही मिळालेल्या दिसत आहेत, त्यामुळे अनेक कुटुंबे उभी राहिलेली आहेत. आजही शासकीय कार्यालयात उपाधी सरांचे अनेक विद्यार्थी मोठ्या पदावरती काम करीत आहेत. इतकेच नव्हे तर काळाची गरज लक्षात घेऊन त्यांनी शॉर्ट हँड क्लासेसही सुरू केले. कालांतराने कुपवाड येथे MIDC स्थापन झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे सुरू झाले. कामगार वर्गामुळे लोकसंख्या वाढली हे लक्षात घेऊन त्यांनी 1984 साली नव महाराष्ट्र शिक्षण संस्था या संस्थेमार्फत मुलींची न्यू गर्ल्स हायस्कूल कुपवाड या नावाची स्वतंत्र मुलींची शाळा सुरू करून इयत्ता 8वीचा वर्ग सुरू केला. तसेच कुपवाड येथे मुलींच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून सावळी काननवाडी तानंग बामणोली या आसपासच्या गावातील विद्यार्थिनींना मोफत बस पास वह्या पुस्तके देऊन शिक्षणासाठी उत्तेजन दिलं आणि कुपवाड MIDC बस ही सुरू केली. आज शिक्षण संस्थेमध्ये लालबहादूर बालक मंदिर कुपवाड, न्यू प्रायमरी स्कूल कुपवाड, आशालता उपाधी गर्ल्स हायस्कूल कुपवाड, उच्च माध्यमिक विद्यालय कुपवाड, अकुज प्रायमरी, अकुज इंग्लिश मीडियम स्कूल, स्वच्छंद संगीत विद्यालय, अकुज स्पोर्ट्स क्लब अशा विविध शाखा उपलब्ध करून दिल्या आहेत. आज संस्थेच्या विविध शाळांमध्ये अत्याधुनिक मिनी सायन्स सेंटर, संगणक लँग्वेज लॅब, क्रीडो ऍक्टिव्हिटी लॅब, ई लर्निंग क्लासरूम, प्रशस्त क्रीडांगण, संस्थेची भव्य इमारत, प्रत्येक वर्गामध्ये CCTV कॅमेरे अशा अनेक सोयी उपलब्ध करून देऊन शाळेचा आणि कुपवाड गावचा नावलौकिक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निर्माण केला आहे. आज या संस्थेमध्ये सुमारे 2800 मुले मुली शिक्षण घेत आहेत. 1971 साली स्थापन झालेल्या या संस्थेचे विद्यार्थी अनेक क्षेत्रामध्ये पोलीस, डॉक्टर्स, वकील, इंजिनियर्स या उच्च पदावरती काम करीत आहेत. उपाधी सरांनी अनेक गरीब आणि मागासवर्गीय मुलांना कोणताही भेदभाव न करता घरच्यासारखी वागणूक देऊन त्यांना स्वावलंबी बनवले. त्यांच्या प्रत्येक कार्यामध्ये त्यांच्या सुविद्य पत्नी सौ आशालता उपाध्ये वहिनी, त्यांची 2 मुले सूरज आणि बादल आणि त्यांच्या 2 स्नुषा यांचाही मोलाचा वाटा आहे. उपाध्ये सरांना कलेची आवड असल्यामुळे त्यांनी अकुज निर्मित धडकमार, रेणुको आई लय भारी यासारखे विविध चित्रपटही निर्माण केले. त्यांच्याकडे कुणीही मदत मागायला गेले तर ते कोणास निराश करत नाहीत. कोणताही मोबदला न घेता सर्वतोपरी ते सर्वांनाच मदत करतायत. प्रत्येकाला सहानुभूतीही दाखवत आहेत आणि कधी कुणावर कधीच चिडत नाहीत.
प्रत्येक प्रत्येकाचे म्हणणे अगदी शांतपणे ऐकून घेत आहेत आणि अत्यंत संयमी वृत्तीने प्रत्येकाशी सौजन्याने बोलत आहेत. त्यांनी अनेक गृह प्रकल्प उभे करून अत्यंत अल्प दरामध्ये देखण्यात चांगल्या वस्तू सामान्य गरीब लोकांकरिता उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्यामुळे शासनाने भारतीय उद्योगरत्न हा किताब त्यांना दिला. तसेच त्यांना समाजरत्न पुरस्कार, सांगली भूषण, राजीव गांधी शिरोमणी अवॉर्ड, अचीवर्स ऑफ महाराष्ट्र अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. अशा शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या उद्योगरत्न अण्णासाहेब उपाध्ये सर यांच्या 73व्या वाढदिवसाच्या त्यांना हार्दिक शुभेच्छा. त्यांचं पुढील आयुष्य सुखासमाधानाचं, आनंदाचं आणि समृद्धीचं जावो ही सदिच्छा. शब्दांकन श्री रघुनाथ सातपुते, अध्यक्ष सांगली जिल्हा शिक्षकेतर सेवक संघटना.